धनु लग्न राशीतून गुरु जेव्हा मकर राशीत म्हणजे धनु लग्नाच्या लोकांसाठी धनस्थानी किंवा कुटुंबस्थानी जाणार आहे. मकर ही रास शनीची आहे. गुरु हा दैदिप्यमान ग्रह आहे. आपल्या बुद्धिमत्ता व्यवहार कुशलता असामान्य निर्णय क्षमतेने महत्वाचे बदल घडवणारा गुरु जेव्हा मकर राशीत जातो तेव्हा धनुच्या लग्नाच्या लोकांना अपेक्षित परिणाम देत नाही. मी हे वाक्य पुन्हा रिपीट करतो, पुन्हा म्हणतो. इतर सर्व लग्नांना जरी गुरुचे परिणाम चांगले मिळणार असले तरी धनुचे लग्न धनु लग्नाचे लोक मात्र या गुरुच्या परिणामाच्या बाबतीत थोडेसे असमाधानी असतील. याचे कारण असेच आहे, धनु लग्नाच्या लोकांना अचूक अनेक प्रश्न एकाच वेळेला सोडवणारे आणि वेगवान निर्णय घेण्याची सवय असते. यासाठी लग्नेच बलवान असावा लागतो तर असे निर्णय घेता येतात. परंतु मकर रास ही चर रास असली तरी भूमीची रास आहे. यावरती शनीचा प्रभाव असल्यामुळे विलंब किंवा उशीर हा होत असतो. या राशीमध्ये गुरु गेल्यानंतर धनु लग्नाच्या लोकांना हे अनुभवायला येणार आहे. महत्वाच्या कामाला पूर्ण तयारीने घराच्या बाहेर पडताना आपण बघितलं की वाहन बिघडलेलं आहे तर मनाची जी अवस्था होते तशी काहीशी अवस्था धनु लग्नाच्या लोकांची पुढच्या 4.5 महिन्यामध्ये होऊ शकते. महाराष्ट्रामध्ये वीज जाणं हा प्रकार काही नवीन नाहीये. गेली तर तासन तास येत नाही हे सुद्धा नवीन नाहीये. परंतु 23 ऑक्टोबर 2020 ला मुंबईमध्ये वीज जाण्याने मुंबईचे लोक भयंकर हवालदिल झाले. याचे कारण असे की मुंबईचे सर्व जीवन एका वीज नसण्यामुळे बंद होते. मकर राशीतला गुरु म्हणजे वीज जाणं आहे तर धनु लग्न म्हणजे वेगाने कार्यरत असणारी मुंबई आहे. असाच काहीसा प्रकार धनु लग्नाच्या लोकांना पुढच्या 4.5 महिन्यात होताना दिसणार आहे. पण गुरुकडे मॅनेजमेंट कौशल्य असल्यामुळे एकच मॅनेजमेंट लेसन पुढच्या 4.5 महिन्यामध्ये तुम्हाला कोणत्याही अशा विचित्र परिस्थितीतून बाहेर काढू शकतो आणि त्या लेसनचं नाव आहे कॉन्टिंजन्सी प्लॅनिंग. इतकी तयारी ठेवा की काहीही झाले तरी अपेक्षित वेळी अपेक्षित काम झालेच पाहिजे. धनु लग्नाचे लोक या बाबतीत भयंकर हुशार असतात. अशी परिस्थिती ते अतिशय व्यवस्थित हाताळतात. नमस्कार, आपण पाहत आहात नक्षत्र प्रकाश हा ज्योतिष विषयावरचा मराठी युट्यूब चॅनल. जे लोक नक्षत्र प्रकाश चॅनल वरती प्रथमच व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की मुलांचा विवाह लांबला असेल तर त्याच्यावरती अनेक उपाय या चॅनल वरती 23 व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रसिद्ध केले. या उपायांचा फायदा घेऊन अनेकांचा विवाह झालेला आहे. विवाह गुणमेलनामध्ये षडष्टक दोष किंवा एकनाड दोष यासारख्या संदर्भामध्ये 13 व्हिडिओ मी प्रसिद्ध केलेले. याशिवाय मुलांच्या बुद्धिमत्ता वाढीसाठी उपाय, धनप्राप्तीसाठी उपाय, कर्जमुक्तीसाठी उपाय, यशप्राप्तीसाठी उपाय सुद्धा या आधी सांगितलेले. आता मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी नावाची एक नवीन मी व्हिडिओची सिरीज सुरू करत आहे. याची प्लेलिस्ट आपल्याकडे बनवा, त्यामुळे जुन्या व्हिडिओ शोधणे आपल्याला सहज सोपं जाईल. आपल्याला आजच्या विषयावरती माहिती घेण्यापूर्वी माझा वैयक्तिक सल्ला कोणाला हवा असेल, ज्याच्यासाठी सल्ला हवा आहे, त्याचं नाव, त्याची जन्मतारीख, जन्मवेळ AM PM म्हणजे सकाळी का संध्याकाळी, जन्मस्थान, तालुका, जिल्हा, तसेच 3 प्रश्न खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअपवरती म्हणजे 9763922216 वरती पाठवा. आपल्या व्हॉट्सअपला उत्तर देऊन फी कशी पाठवायची मी आपल्याला सांगेन. फी आल्यानंतर आपल्याला 24 तासांमध्ये मार्गदर्शन व्हॉट्सअपवरती लिहून कळवेल. माझ्या नाविन्यपूर्ण व्हिडिओची सूचना तुम्हाला ताबडतोब मिळण्यासाठी नक्षत्र प्रकाश चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचे बटन दाबा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. चला तर जाऊया आजच्या मुख्य विषयाकडे. धनु लग्नाचा मालक गुरु आहे सगळ्यांना माहितीये. धनु लग्नाचा मालक गुरु जेव्हा धनु आणि मीन या स्वतःच्या राशीमध्ये असतो तेव्हा तो वेगळी वेगळी फळे देतो. धनु राशीमध्ये गुरु कुशल प्रशासकाचं काम करतो, बेस्ट ऍडमिनिस्ट्रेटर. तर मीन राशीमध्ये तो एक चांगल्या प्रकारचा निरीक्षक शिक्षक असतो. कर्क राशीमध्ये गुरु उच्चीची रास असल्यामुळे आणखीन काही वेगळ्या पद्धतीने फलदायी होतो. परंतु मकर ही रास गुरुला फारशी मानवत नाही. याचं कारण मकर राशीचा स्वभाव सावकाश, थंड करून खाणे या शनीच्या स्वभावाशी मिळता जुळता असतो. कारण ही शनीची रास आहे आणि गुरुच्या स्वभावात हे अजिबात नसते. आणि यामुळे पुढचे 4.5 महिन्यामध्ये धनु लग्नाच्या लोकांची थोडीशी कुचंबणा नक्की होणार आहे. यातून मकर रास धनु लग्नाच्या कुटुंबस्थानी येत आहे. कौटुंबिक समस्या निर्माण झाल्यास तर तुम्ही कुटुंब प्रमुख असलात तरी तुमच्या पद्धतीने तुम्हाला वेगाने निर्णय घेता येणार नाही. सातत्याने आपल्याच कुटुंबातील लोकांच्या भावना समजून घेऊन त्यावरती फुंकर घालून त्यांना तुमचा निर्णय कसा योग्य आहे
हे समजावून सांगून मगच पुढे जाते. पुढील साडेचार महिन्यामध्ये गुरुच्या कुटुंबस्थानी येण्याने समस्या निर्माण होणार आहेत असा अर्थ कोणी घेऊ नये. खऱ्या अर्थाने समस्या त्या असतीलच असं नाही, कारण तुमची जी क्षमता आहे ती ह्यापेक्षा मोठ्या समस्या हाताळण्याची निपटण्याची आहे. तरी सुद्धा किरकोळ समस्या कुटुंबियांच्या पद्धतीने हाताळताना आपल्याला कौशल्य वापरावे लागणार आहे. मी तुम्हाला एक सल्ला देऊ का, वपू काळे यांची एक गाजलेली कथा आहे, यामध्ये पंतवैद्य नावाचा एक पात्र आहे. आपण बावळात आहोत असे चित्र तो निर्माण करून घरातल्या लोकांचा निर्णय घ्यायला लावतो. तसे पुढचे साडेचार महिने तुम्ही वागा, म्हणजे तुम्ही बावळात असल्यासारखे वागा असं मला अजिबात म्हणायचं नाही, कारण तुम्हाला ते शक्य होणार नाही. परंतु घरगुती बाबतीमध्ये फार टॅक्टफुली आपल्याला निर्णय घ्यावे लागतील एवढंच आपल्याला सांगायचं. ही समस्या येणार आहे पुढच्या साडेचार महिन्यामध्ये, अशी समस्या येऊ शकते की पैशाचे नियोजन करण्याच्या बाबतीमध्ये किंवा आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून त्यांची सरबराई करण्याच्या बाबतीत, दोन्ही बाबतीमध्ये घरचे लोक जरा ढिलाई दाखवतील. अगदी पैशाची गुंतवणूक करताना तुमचे अनालिसिस, तुमचे अंदाज लोकांना पटणार नाही, घरच्या लोकांना पटणार नाही, ते थोडेसे कन्फ्युज होतील. कोणीतरी सल्ला देण्याची क्षमता नसलेला फायनान्शियल ॲडवायझर तुमच्या समोर आणतील आणि तुम्ही या फायनान्शियल ॲडवायझरला असे दोन प्रश्न विचाराल की त्या फायनान्शियल ॲडवायझरची विकेट पडेल. शेवटी तुमचा सल्ला तुमच्या कुटुंबातले लोक मानतील आणि म्हणून याच मार्गाने तुम्हाला जावं लागेल. या सगळ्या प्रोसेसमध्ये थोडासा उशीर होणार आहे, काही महिन्याचं व्याज वाया जाणार आहे, पण त्याला आता काही इलाज नाही, कारण घरच्या लोकांचे म्हणणे ऐकणे भाग पडेल आपल्याला. घरी पाहुणे येत आहे असा मोघम फोन आपल्याला येईल. हा फोन जर का तुम्ही घेतला असतात तर तुम्ही लगेच 10 प्रश्न विचारले असतात, कोणत्या गाडीने येणार आहे, किती लोक येणार आहे, मी कोणाला पाठवू का तुम्हाला रिसीव्ह करायला, आणि छानपैकी सगळी माहिती काढून घेऊन येणाऱ्या लोकांची व्यवस्था कशी नीट होईल हे तुम्ही पाहिलं असतं. परंतु हाच फोन घरातल्या जर का दुसऱ्या व्यक्तीने घेतला तर मग मात्र गोंधळ होणार आहे. येणाऱ्या व्यक्तीला त्यांचा येण्याचा कार्यक्रम कोणी नीट विचारणार नाही, येणारी व्यक्ती सुद्धा नीट सांगणार नाही, आणि अशा वेळेला तुम्हाला जे आवडत नाही तो सावळा गोंधळ तुम्हाला पाहावा लागणार आहे. असं काहीच पुढच्या साडेचार महिन्यामध्ये घडणार आहे. धनु लग्नाच्या लोकांना हे अजिबात आवडत नाही. बाकीच्या लोकांना म्हणजे अशी अव्यवस्था, अनप्लॅन्ड कामं करणं धनु लग्नाच्या लोकांना अजिबात आवडत नाही, परंतु बाकी लग्नाच्या लोकांना, काही लोकांना फरक पडतो, काही लोकांना अजिबात फरक पडत नाही. पण प्रत्येक लग्नाचा एक स्वभाव आहे, त्याचं एक व्यक्तिमत्व आहे. परंतु कुटुंबात आणि समाजात जर का राहायचं असेल तर धनु लग्नाच्या लोकांना पुढचे साडेचार महिने हे थोडंफार सहन करावं लागणार. गुरुला तीन दृष्टी असतात हे मी नेहमीच सांगतो, पाचवी, सातवी आणि नववी दृष्टी. मकर रास धनु लग्नाच्या म्हणजे तुमच्या अर्थ त्रिकोणात असल्यामुळे जरी कौटुंबिक लेवलवरती फारसं काही चांगलं घडणार नसलं तरी प्रोफेशनल लाईफ म्हणजे नोकरी व्यवसायात या गुरुच्या दृष्टीने काय चांगलं घडणार आहे ते आपण पाहूया. गुरुची पाचवी दृष्टी तुमच्या सहाव्या स्थानी, सातवी दृष्टी तुमच्या आठव्या स्थानी आणि नववी दृष्टी तुमच्या दशमस्थानी म्हणजे कर्मस्थानी नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी असेल. याचे परिणाम काय घडतील ते आता आपण क्रमाक्रमाने पाहूया. धनु लग्नाला सहाव्या स्थानी येणाऱ्या गुरुमुळे तुमच्याशी शत्रुत्वाने वागणाऱ्या लोकांना तुमचे शत्रू सोडून मैत्री केल्याचा फायदा आहे हे नक्की समजणार आहे. आणि हे काय आपोआप घडणार आहे असं नाही, तुम्हाला त्यांच्याशी गोड बोलावं लागेल, मधाचं बोट लावावं लागेल आणि गैरसमजातून आलेलं जे काही शत्रुत्व असेल ते संपून जाईल किंवा फारसं त्रासदायक राहणार नाही. आपण आपल्या सहकाऱ्यांना पुढच्या साडेचार महिन्यात काम कसे करायचे याचे उत्तम मार्गदर्शन करणार आहात आणि त्यामुळे त्यांच्याकडून काम करून घेण्याच्या पद्धतीमध्ये फक्त नुसतं मार्गदर्शन केलं नाही असं नाही तर काम करून घेण्याच्या पद्धतीमध्ये बदल केल्यामुळे तुमची जबाबदारी वाढली तरी सहकाऱ्यांकडून कामे वेळेवर आणि तुम्हाला पाहिजे तशी करून घेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. धनस्थानी किंवा कुटुंबस्थानी आलेल्या गुरुची आठव्या स्थानावरती दृष्टी पडणार आहे. आठवं स्थान हे योगस्थान असं समजलं जातं. वाढत्या जबाबदारी मध्ये सुद्धा मानसिक दृष्टीने तुम्हाला स्थिर ठेवायची असेल, तुमची निर्णय क्षमता जर का उत्तम ठेवायची असेल तर याच्यासाठी तुम्हाला नियमित योगाभ्यास आयुष्यभर करावा लागणार आहे. योग कर्मसु कौशलम अशा नावाचं एक वाक्य गीतेमध्ये आहे आणि या वाक्याचा असा अर्थ आहे की योगाभ्यासाने आपली दररोजची कामे किंवा दररोजच्या जबाबदाऱ्या पार पडण्याची शक्ती, कौशल्याने पार पडण्याची शक्ती, व्यवस्थितपणे पार पडण्याची शक्ती आपल्याला मिळत असते. हा श्लोक जर का मनाशी ठेवला तर गुरुची नववी दृष्टी
दहाव्या स्थानावरती आल्यामुळे आपली पुढचे 4.5 महिन्यामध्ये जी काही जबाबदारी वाढणार आहे ती आपण कौशल्याने हाताळू शकाल. 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या लाखो प्रति विकल्या गेलेल्या मॅनेजमेंट बुकचे लेखक स्टीव्हन कोवई हे सुद्धा वेगळ्या शब्दात यशस्वी व्हायचे असेल तर कार्यकुशलता आणि मोठी जबाबदारी हाताळण्याची क्षमता वाढवा, त्याच्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही असं सांगतात. गुरुच्या नव्या दृष्टीमुळे ही नवी दृष्टी आपल्या 10व्या स्थानावरती पडणार आहे, म्हणजे कर्मस्थानावरती पडणार आहे, त्यामुळे आपली जबाबदारीमध्ये नक्की वाढ होणार. प्रमोशन होईल, आज होईल किंवा नंतर होईल, परंतु जबाबदारी त्या आधीच वाढणार आहे. ती जबाबदारी कशी हाताळायची यासाठी आपल्याला पूर्वी ही जबाबदारी ज्याने कोणी हाताळली त्याचा इंटरव्ह्यू घ्यावा लागेल, त्याचा अनुभव काय होता समजून घ्यावा लागेल, आणि तुम्हाला तुमचा वेगळा ठसा उमटवण्यासाठी काम करण्याच्या पद्धतीमध्ये काय बदल करावे लागतील याचा खोलामध्ये जाऊन विचार करावा लागेल. आणि खोलात गेलात की सगळं काही आपल्याला व्यवस्थित समजेल. आपले काम परिणामकारक होण्यासाठी आवश्यक ते बदल करण्याचे धाडस तुमच्यामध्ये आहेच. कुठलंही काम तुम्ही कॅज्युअली करत नाही, गंभीरपणे कुठल्याही कामाकडे बघता, आणि यामुळेच तुम्हाला यश मिळणार आहे. हे होते धनु लग्नाला गुरुच्या मकर राशीत जाण्याने त्याचे परिणाम काय होतील धनु लग्नाच्या लोकांना, हे ट्रेंड दाखवणारे चित्र तुम्हाला प्रत्यक्षात येणारे अनुभव आणि त्याच्यावरती नेमकी कृती काय करायची हे चित्र पाहून हा मॅप पाहून नक्की समजेल. एका ओळीमध्ये आपण आतापर्यंत जे काय बोललो ते समोरपात जर का सांगायचे झाले, नटशेलमध्ये सांगायचे झाले, तर पुढील 4.5 महिन्यात कौटुंबिक स्तरावरती आपली थोडीशी कुचंबणा जरी झाली असली तरी नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी येणाऱ्या जास्त जबाबदारीला धनु लग्नाचे लोक विचारपूर्वक पद्धतीने हाताळून चांगले यश संपादन करतील. मी परत येणारच आहे, मकर लग्नाच्या लोकांना लग्नस्थानी गुरु येण्याने काय परिणाम त्यांच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत हे सांगण्यासाठी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ज्यांना कोणाला आपल्या वैयक्तिक जन्मकुंडलीवरती मार्गदर्शन हवंय, ज्याच्यासाठी मार्गदर्शन हवंय, त्याचं नाव, त्याची जन्मतारीख, त्याची जन्मवेळ, AM/PM आणि जन्मस्थान खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबर म्हणजे 9763922176 वरती पाठवा. फी कशी पाठवायची मी आपल्याला व्हॉट्सअपवरच उत्तर देऊन सांगेन. फी आल्यानंतर आपल्याला 24 तासात मार्गदर्शन करेन. धन्यवाद.